बातम्यांकडे मोहिते पाटील राष्ट्रवादी सोबत गेल्यानं भाजपाचं नुकसानच आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला फटका बसणार आहे असं जयसिंग मोहिते पाटील यांनी दावा केलाय. जयसिंह मोहिते पाटील यांनी मोठा दावा केलाय, पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला त्यामुळं फटका बसेल असं सुद्धा मोहिते पाटील यांनी म्हटलं. एवढा मोठा कार्यकर्ता नाही, परंतु एक जनमानस हे पाहिल्यानंतर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये सगळ्या महायुतीला पवारसाहेब असतील, काँग्रेस असेल किंवा शिवसेना उभा ह्यांना चांगलं बी जे पीपेक्षा जास्त जागा मिळतील लोकसभेमध्ये असं मला वाटतं. शहरातलं मला माहीत नाही, शहरातल्या मतदारांचं काय माहीत नाही, पण ग्रामीण भागामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे ह्या युतीला चांगलं मतदान होईल, चांगले उमेदवार येतील असं मला वाटतं. तर जयसिंह मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील लोकसभा निवडणुकीमध्ये असं वक्तव्य केलंय. सध्या माढ्यातील लोकसभा निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय. धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळं या ठिकाणी वातावरण चांगलंच तापलंय.